नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर मुक्त चर्चा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मुक्त चर्चामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे नेमबाज राही सरनोबतला. 2008 युथ कॉमनवेल्थमध्ये चमकलेला हा तारा नेमबाजीच्या विश्वामध्ये नवनवी शिखर पादांक्रांत करतोय. आता तर ती टोकियो ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरलेली आहे. त्याच निमित्तानं ऑलिम्पिकपर्यंतच्या या प्रवासाविषयी आणि ऑलिम्पिकची तिची तयारी कशी सुरू आहे याविषयी आपण आता राही सरनोबतशी मुक्त चर्चा करणार आहोत. आणि या मुक्त चर्चेमध्ये माझ्याबरोबर माझे झी 24 तासचे सहकारी देखील सहभागी झालेले आहेत. राही सरनोबत, सर्वात आधी खूप खूप अभिनंदन तुझं. तू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली आहेस. टोकियोसाठीची तयारी कशी सुरू आहे? खरं तर ऑलिम्पिकची तयारी अशी 1 वर्ष आधी नाही करता येत. त्याच्यामुळे ती तयारी 2017 सुरू झालेली आहे. कारण त्यापूर्वीचं ऑलिम्पिक मी दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते आणि तोच वेळ मी वापरला ह्या ऑलिम्पिकचं प्लॅनिंग करण्यासाठी. आणि मी माझ्या कोचची निवड केली 2017 आणि तेव्हापासूनचा हा प्रवास आहे. पण आता 1 वर्ष राहिलंय, 14 महिने अगदी स्पेसिफिकली सांगायचं तर आता वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करून बघायला सुरुवात करू या महिन्यापासून. कारण ऑलिम्पिकला पात्र होणं हेही एक मोठं आव्हान असतं आमच्यासमोर. आणि ते पात्र झाल्यानंतर आता वेळ आहे ती जगभरातल्या इतर खेळाडूंसोबत जाऊन सराव करण्याची. आणि हाच परफॉर्मन्स जो मी म्युनिकमध्ये केला तो सातत्याने मी करत राहावा 1 वर्षभर यासाठी प्रयत्न करण्याची. जसं तू म्हणालीस की दुखापतीमुळे तू मागची ऑलिम्पिक खेळू शकली नव्हती, काय होत्या तेव्हाच्या भावना आणि तेव्हा मनात काय ठरवलं होतंस की यापुढे कसं करणार आहोत आपण? खरं तर मागचं ऑलिम्पिक मी खेळू शकले नाही त्यानंतर मला असं वाटलं होतं की आता संघाला माझी गरज नाही आहे. कारण खूप नवीन नेमबाज संघामध्ये आले होते आणि उत्तमरित्या ते करत होते स्पर्धांमध्ये. त्यामुळे मला कुठंतरी वाटत होतं की आता मी तेवढा परफॉर्मन्स देऊ शकणार नाही कदाचित. कारण दुखापतीनंतर माझ्या हातामध्ये खूप फरक पडला होता. पण जेव्हा मी पुन्हा शूटिंग सुरू केलं त्यानंतर 2 ते 3 स्पर्धांमध्येच मी पुन्हा संघामध्ये आले, माझी निवड झाली. आणि मग कुठंतरी आत्मविश्वास वाटला की आपण करू शकतो. आणि मग मी ह्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी केली. कारण मला कल्पना होती की वर्षभर आधी किंवा 10 महिने आधी, 2 वर्ष आधी करून हे होणार नाही आहे. कारण ही खूप मोठी स्पर्धा असते, खूप मोठा टप्पा आहे, हा प्रवास खूप मोठा आहे. त्याच्यामुळे तेव्हापासूनच कुठेतरी मनात मी हे ठरवलं होतं की हळूहळू त्या दृष्टीनं आपल्याला पुढे जायला पाहिजे. तेजस्विनी सावंत ही तुझ्यासाठी प्रेरणास्थान राहिलेली आहे, तू तिला आदर्श म्हणून पाहत आलेली आहेस. तर तेजस्विनीबद्दल तुझ्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल. खरं तर सुरुवातीला मला असं वाटायचं की म्हणजे खूप मोठी खेळाडू आहे आणि मला भेटेल की नाही, माझ्याशी बोलेल की नाही. पण सगळ्यात पहिल्यांदा आमची भेट झाली ती रूममेट्स म्हणूनच 2010 आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो होतो एका स्पर्धेसाठी. तर आम्ही दोघी रूममेट्स होतो आणि पहिले 2 दिवस आमचे खूप ऑकवर्ड आम्ही होतो, काहीच बोलायचो नाही एकमेकांशी, कामापुरतं फक्त. पण हळूहळू आमच्या इतक्या गप्पा झाल्या कारण समान विषय भरपूर होते. एक तर कोल्हापूर हा खूप मोठा समान विषय होता आणि नेमबाजी होता, आमची शाळा एक आहे, आम्ही एका भागात राहतो कोल्हापुरात सुद्धा. त्याच्यामुळे बरेच समान दुवे होते आम्हाला गप्पा मारायला आणि आमची मैत्री वाढली आणि ते इतकी वाढली की त्यानंतर आजपर्यंत म्हणजे ह्या वर्षीपर्यंत आम्ही सगळ्या स्पर्धा जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र असू आम्ही एकाच खोलीत राहतो. आणि आता पूर्वीसारखं ते अंतर राहिलेलं नाही आहे, म्हणजे कोणीतरी एक मोठी खेळाडू आणि मी तिच्याकडे, म्हणजे आता ती भावना असली तरी ते अंतर नाही आहे आता. तर मैत्रीचं आता जास्त आहे. माझे सहकारी देखील इथे उपस्थित आहे, त्यांनाही तुला काही प्रश्न विचारायचे. राही, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये तुझा परफॉर्मन्स चांगला होता, युक्रेनचे कोच तुझे होते, मात्र नंतर त्यांचं निधन झालं, तुला दुखापत झाली आणि 2016 ऑलिम्पिक तुझ्याकडनं स्किप झालं. आणि आता पुन्हा तू जर्मनची नवी कोच हायर केलेली आहेस आणि ती स्वतः ऑलिम्पिक विजेती आहे. तिचं ट्रेनिंग कसं आहे, तिच्याबद्दल काय सांगशील? ती स्वतः खूप मेहनती आहे आणि तेवढीच मेहनत माझ्याकडून करून घेते. म्हणजे आता आम्हाला एकत्र काम करून जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी झाला आहे. पण मला ह्या 1.5 वर्षात असं वाटतं की जे मी मागच्या 10 वर्षात केलं नाही, जेवढे कष्ट केले नाही तेवढे मी ह्या 1.5 वर्षात केले, एवढं करून घेते माझ्याकडून. दिवसाला 300-400 शॉट्स म्हणजे मला नव्हतं वाटलं मी कधी करू शकेन ट्रेनिंगमध्ये एवढे. कारण आम्ही जास्तीत जास्त 100-150 शॉट्सची ट्रेनिंग करायचो. पण आता एवढे शॉट्स मी करू शकते किंवा फिजिकलीसुद्धा, म्हणजे 6:30 ती स्वतः मला उठवायला येते आणि घेऊन जाते ग्राउंडवर, किंवा संध्याकाळी 1.5-2 तास आम्ही जिममध्ये असतो ते ती स्वतःही असते. राही, तू तिची फी आहे ती जवळपास 50 लाख देतेस, तरीही तुला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागते. शूटिंग हा श्रीमंतांचा किंवा अतिशय आर्थिक म्हणजे बोजा असलेला असा खेळ आहे का? खरं तर शूटिंगच असं नाही, पण जेव्हा ऑलिम्पिक
चा संबंध येतो किंवा त्याच्याविषयी जेव्हा आपण तयारीचा प्रश्न विषयी बोलतो तेव्हा हा खर्च सगळ्यांनाच आहे, कुणाला नाही असं नाही. पण अर्थात म्हणजे मी हा खर्च स्वतः आता उचलते आहे कारण मला स्पॉन्सर्स मिळालेले नाहीत. मी प्रयत्न बरेच केले पण खरं तर माझा खर्च 1 कोटी रुपये आहे, पण 50 लाखाची मदत मला ऑलरेडी होते आणि अजून मला 50 लाखांची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये अर्थातच असे लोकही आहेत की जे खेळासाठी मदत करतात, पण 50 लाख ही रक्कम वर्षाला अर्थातच माझ्यासाठी जास्त आहे. त्याच्यामध्ये GST आहे, पुन्हा टॅक्सेस आहेत, इंडियन टॅक्सेस आहेत, फॉरेन टॅक्सेस आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे अर्थातच हे खूप जड जात आहे मला. पण जर आपल्याला ऑलिम्पिक मेडल मिळालं तर त्याच्याच पुढे 50 लाख मला नाही वाटत कोणी मोजत बसणार आहे की किती पैसे गेले. तर त्याच्यामुळे त्या दृष्टीनं मी ह्या, आणि दुसरं की हा खर्च नाही आहे माझ्यासाठी, गुंतवणूक आहे, 100% गुंतवणूक आहे. कारण मला जे मिळालं आहे ते उद्या मी आपल्या राज्याला देणार आहे, देशाला देणार आहे. त्याच्यामुळे ते कुठं जाणार नाही आहे किंवा ते पैसे गेलेले नाही आहेत. राही, कुठल्याही स्पर्धेत आपण बघितलं तर तू अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे शेवटचा जो राऊंड असतो त्या राऊंडला तुझा खेळ बहरतो, तर तुझी नेमकी स्ट्रॅटेजी काय असते? ॲक्च्युली स्ट्रॅटेजी अशी शेवटच्या क्षणी चांगलं करण्याची नक्कीच नाही आहे. कारण हे एवढं सूक्ष्म अंतर आहे की असं ठरवून नक्कीच होत नाही की बाबा 1 मिलीमीटर इकडं मारूया किंवा 1 मिलीमीटर तिकडं मारूया. पण ह्या फायनलचं स्पेसिफिकली बोलायचं झाल्यास जर्मनीमधल्या माझे पहिल्या शॉट्सपासूनच शूटिंग चांगलं होत होतं, पण 0.1 मिलीमीटरनी माझे जे काही मिस झाले पॉईंट्स झाले होते. त्याच्यामुळे मला हे माहीत होतं की मी जवळपास आहे, फार दूर जात नाहीत माझे शॉट्स. त्याच्यामुळे आय जस्ट हॅव टू स्टिक ऑन माय टेक्निक, मला काही बदल करण्याची गरज नाही आहे. आणि तिथं कुठंतरी मी कॉन्फिडन्स स्वतःवर दाखवल्यामुळे नंतर माझं ऑटोमॅटिकली चांगलं होत गेलं. पण तिथं मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला असता की जरासं चांगलं करूया, 1 मिलीमीटर इकडं तिकडं होते, तर मग मला नक्की वाटतं की मी ते मिस केलं असतं. तर हेच आहे की स्वतःवरती त्या क्षणी विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे की आपण म्हणजे चुका जरी होत असल्या तरी ते झालं पुढच्यावरती कॉन्सन्ट्रेट करूया. म्हणजे वर्तमानात राहणं थोडक्यात सांगायचं तर फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. खेळाच्या पलीकडचं जे आपलं आयुष्य असतं त्यातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या केल्याने खेळावर त्याचा चांगला परिणाम होतो? अर्थातच म्हणजे जसं मी सांगितलं की अगदीच स्पेसिफिकली सांगायचं तर माझ्या ह्या प्रशिक्षिका आल्यापासून त्यांनी माझ्या दैनंदिन आयुष्यातल्या सवयींमध्ये पण बराचसा फरक मला करायला सांगितला. जसं की आपल्यामध्ये संयम कमी असतो, स्पेसिफिकली आमच्या जनरेशनमध्ये. त्याच्यामुळे वाचन वाढवणं असेल किंवा एखाद्या गोष्टीची वाट बघणं असेल किंवा ट्रेनिंगमध्ये समजा चांगली ट्रेनिंग होत नाही आहे तर ती चांगली होईपर्यंत तेवढ्याच इंटेन्सिव्हली प्रयत्न करणं असेल. कारण कसं होतं, चांगलं ट्रेनिंग होत नाही तर जाऊ दे सोडून देऊ, आज पॅकअप करू, उद्या परत येऊन करू, तर हे कुठंतरी आपण मध्येच सोडून देणं जे असतं म्हणजे आमच्या पिढीची वृत्ती आहे. त्याच्यामध्ये तिनं मला बरेच बदल करायला सांगितले आणि त्याचा मला खूप फायदा झाला माझ्या एकंदरीतच परफॉर्मन्सेसमध्ये. आणि अजून सांगायचं झाल्यास तर जसं की समजा आपण जेवायला बसलो आहे आणि खूप जोरात वारं येतं आणि टेबलावरून एखादी काचेची बरणी पडते, लोणचं असं, त्याच्यात आपण सगळं जेवण बिवण सोडून ते उचलायला जातो. पण जेवण झाल्यावर जरी उचललं तरी परिस्थिती तीच राहणार आहे, बरणी काही परत जोडली नाही जाणार. तर हा जो संयम आहे हा मला माझ्या कोचकडून शिकायला मिळाला. अर्थातच म्हणजे मला संयमी खेळाडू म्हणून बघितलं जात असलं तरी तो सतत वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच, कारण कितीही केलं तरी ते कमी पडणार आहे, कारण जगाशी लढायचं आहे. शरीराबरोबर मानसिकदृष्ट्याही कणखर राहावं लागतं खेळाडूला. तुझा नेमबाजीचा विषय आहे तर त्याची एकाग्रतेची एक सवय म्हणा ही कशी काय लावतात तुम्ही? माझ्या बाबतीत हे खूप सोपं होतं माझ्यासाठी. मला एकाग्रतेची सवय नाही लावावी लागली कारण माझ्या लहानपणीचा बराचसा काळ मी माझ्या आजी आजोबांवर सोबत घालवलेला आहे. त्यामुळे मी अशाच गोष्टी करायचे जे आजोबाजी करत असायचे. उदाहरणार्थ ते वाचत असायचे तर मी वाचायचे किंवा आजी जप करत असायचे तर मी ते करायचे. त्यामुळे मी लहानपणी अशा बऱ्याच गोष्टी केल्या ज्या एका जागी बसून करण्याच्या होत्या, जेव्हा की आपण चंचलपणे इकडे तिकडे पळत असतो आणि एकाच वेळी 10 गोष्टी करत असतो. त्याच्यामुळे जेव्हा मी नेमबाजी सुरू केली वयाच्या 16व्या वर्षी तेव्हाच माझं कॉन्सन्ट्रेशन लेवल बरंच नैसर्गिकरित्या चांगलं होतं. त्याच्यामुळे मला ते वाढवण्यासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. मी नेमबाजी सुरू केली, नेमबाजी म्हणजे माझ्या ट्रेनिंगच्या जे रोजचं ट्रेनिंग आहे त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकली डेव्हलप होत गेलं माझं कॉन्सन्ट्रेशन. आणि आता जवळपास 4 ते 5 तास मला ट्रेनिंग करण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि वैयक्तिक आयुष्यात कोणतीही घटना घडली तरी ते म्हणजे खूप सहज मी ते बाजूला सारून माझ्या ट्रेनिंगवरती फुल्ली कॉन्सन्ट्रेट करू शकते.
राही, जसं तू आता बोलता बोलता म्हणाली की वाचनाची सवय ही तुला लहानपणापासून लागली आणि त्यामुळे कुठे तुझं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, अजूनही तुझं हे वाचन सुरू आहे का? तू विशेषतः फिलॉसॉफी आणि अशी वेगवेगळी पुस्तकं वाचतेस असं कळलं, तर ही आवड तू आता या सगळ्या तुझ्या ट्रेनिंगच्या वेळा वगैरे सगळ्या सांभाळून कशी जोपासतेस? म्हणजे फार काही त्याच्यामध्ये मला वेळ काढावा लागत नाही, कारण प्रवासाचा इतका वेळ असतो आमच्या ह्या शेड्यूलमध्ये की आरामात तो वेळ मी वाचनासाठी वापरू शकते. कारण आमचे फ्लाईटच 10-10 तासांचे असतात, किंवा मध्ये 5-7 तासांचा गॅप असतो एअरपोर्ट्सवरती, किंवा ट्रेनिंग आम्ही जेव्हा परदेशात करतो तेव्हा इतकी थंडी असते तिकडे की बाहेर जायला पण नको वाटतं, मग सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे तसा बघायला गेलास बराच वेळ मिळतो मला, आणि मी प्रत्येक स्पर्धेला जाताना किमान 3-4 पुस्तकं सोबत घेऊन जाते आणि शक्यतो माझी संपतात, त्यामुळे मी हळूहळू वाचते. पण हो, मला म्हणजे अजूनही ही गोष्ट करायला आवडते, कारण त्याचा मला फायदाच होतो माझ्या खेळामध्ये. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. मुक्त चर्चा या खास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुक्त चर्चामध्ये आज आपण संवाद साधतो आहोत नेमबाज राही सरनोबत बरोबर. राही, तुझी एक परदेशी डायटिशियन आहे जिने तुला एक वेगळा डाएट सुचवला होता, मात्र ती जेव्हा तुझ्या घरी आली आणि जेव्हा तिने भारतीय खाद्यपदार्थ खाल्ले तेव्हा काय तिने तिचा एक्सपिरियन्स, तिचा अनुभव काय होता आणि त्याने कसा फायदा तुला आणखीन झालेला आहे? नाही, म्हणजे डायटिशियन माझी नाही आहे परदेशी, माझी कोच परदेशी आहे. आणि त्या जेव्हा पहिल्यांदा भारतात आल्या तेव्हा त्यांना काहीच कल्पना नव्हती आपल्या संस्कृतीची किंवा खाद्य संस्कृतीची, त्यामुळं त्यांना पहिला प्रश्न पडायचा की मी काय खाऊ, किंवा म्हणजे कुठलं काय तिखट असेल, काय कमी तिखट असेल. मग मी पहिले महिनाभर त्यांना मी सांगितलं तुम्ही माझ्याच घरी जेवा, माझी आई तुम्हाला जसं पाहिजे तसं करून देईल आणि आम्ही पाहिजे तेवढं म्हणजे शक्य तेवढं तुमच्या पद्धतीचं आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. पण हळूहळू ती सारखी विचारायची तू हे काय खाते, तुझ्या ताटात काय आहे, मग तुझ्या आईच्या ताटात काय असं. मग ती हळूहळू सगळं खायला लागली, म्हणजे पालेभाज्या असतील, इतर भाज्या असतील सगळं. मग ते खाल्यानंतर तिला एकंदरीत अंदाज आला की हे आपल्यापेक्षा चांगलं आहे आणि ते तिने प्रांजळपणे कबूल केलं. आणि आता ती जेव्हा जेव्हा इकडे येते तेव्हा शक्यतो माझ्याच घरी जेवते, कारण तिला हॉटेलमधलं म्हणा किंवा इंडियातलं युरोपियन वगैरे असं नाही आवडत फारसं, त्यामुळे तर तीच जेवते आपलं मराठी पद्धतीचा. तिचा डाएट तू सेट केला. राही, परदेशात प्रशिक्षण जे दिलं जातं नेमबाजीचं आणि भारतातलं प्रशिक्षण, याच्यामध्ये काय फरक आहे, काय फरक जाणवला तुला तिथलं ॲटमॉस्फिअर, इथलं जे उपलब्ध असतात ती साधनसामुग्री, याच्यामध्ये कितपत फरक आहे, कसा आहे? साधनसामुग्रीमध्ये आता फरक राहिलेला नाही आहे, म्हणजे हे फक्त आपले समज आहेत की भारत हा मागे आहे आणि इतर देश पुढे असत वगैरे, आता हे तसं राहिलेलं नाही आहे. पण प्रशिक्षणाच्या बाबतीत अजून खूप मोठा फरक आहे, पण त्याला कारण हे आहे की आपण आपली जी नेमबाजांची पहिली पिढी म्हणूयात ती आहे, अंजली भागवत असतील, गगन नारंग असतील, अभिनव भैया, राजवर्धन भैया, हे रिटायरच आत्ता झालेत, म्हणजे आम्ही शूटिंग सुरू केल्यानंतर 10 वर्षांनी. त्यामुळं आता त्यांनी त्यांचं प्रशिक्षणाचा जो काळ आहे तो ऑलरेडी सुरू केला गेले 2-3 वर्षात आणि आता त्याचे निकाल आपल्याला दिसायला सुरू होतील. पण पिस्टल शूटिंगचं अगदी स्पेसिफिकली बोलायचं झाल्यास कोणतंही नाव तुम्ही जर घेतलं तुमच्या माहितीतलं, सर्वसामान्य लोकांच्या माहितीतलं, ते सगळे रायफल शूटर्स आहेत. तेव्हा मला असं वाटतं की आमची पिढी रिटायर होईपर्यंत भारताला प्रशिक्षक मिळण्यासाठी थांबावं लागेल आणि तोपर्यंत आपल्याला परदेशी प्रशिक्षकांची मदत ही घ्यावीच लागेल. पण रायफलच्या बाबतीत ते प्रमाण कमी आहे, कारण गगन नारंगनी पण अकॅडमी काढलेली आहे, अंजली भागवत दिदींची अकॅडमी आहे, आता अभिनवची अकॅडमी आहे, त्यामुळे तो प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे. पण पिस्टलच्या बाबतीत आपल्याला अजून थोडी वाट बघावी लागेल असंच मला वाटतं. पण भारतीय आहोत म्हणून आपण कमी पडतो असं नक्कीच नाही आहे. किती महिने किंवा किती वर्षानुवर्ष प्रशिक्षण घेतलं तरी जो शेवटचा स्पर्धेचा शेवटचा जो काळ असतो, जो तणाव असतो त्यावेळी, त्याच्याशी कसं हे करता? प्रेशर हे असणारच आहे आणि त्याला त्याच्याशी लढलंच पाहिजे. म्हणजे आपण ते म्हणतो ना, डर की आगे जीत है, हे सतत सतत म्हणजे प्रत्येक क्षणाला खरं आहे. कारण आपण जेव्हा चालतो किंवा पळतो तेव्हा आपला हार्ट रेट हाय होतो, पण आमच्या खेळामध्ये एका जागी उभं राहून 170, 180, 210 हार्ट रेट जातात लोकांचे, कारण थॉट प्रोसेसिंगचं प्रेशर एवढं आहे, भविष्यात येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट अनुभवांचं प्रेशर एवढं आहे. कारण एक शॉट इकडं तिकडं गेला तर मेडल आहे किंवा नाही आहे, इतकी अटीतटीच्या गोष्टी असतात. पण हे अनुभवानेच येतं मी म्हणेन, कारण लहान असताना आमच्याकडून बऱ्याच अशा मॅचेस खराब होतात किंवा आम्ही मागे पडतो, कारण अनुभव नसतो, भीती वाटते किंवा आपल्याला जमणार नाही हे कुठेतरी आपण स्वीकारतो. तर हे सगळं मानसिक आहे आमच्या खेळामध्ये खूप, त्याच्यामुळे फक्त अनुभव आम्हाला हे चांगल्या प्रकारे शिकवू शकतो
आणि दुसरं असं की आलेले अनुभव जेव्हा आम्ही प्रशिक्षकांसोबत शेअर करतो, त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा करतो, त्यातून जे आम्ही ठरवतो की बाबा पुढच्या मॅचला आता ही स्ट्रॅटेजी ठेवू किंवा हे विचार आपण मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करू, ह्याचा पण आम्हाला खूप उपयोग होतो. तर हे सगळं म्हणजे मनात कोणते विचार यावेत ह्याचीसुद्धा स्ट्रॅटेजी असते आमची. तर त्याचं प्रशिक्षण खूप महत्त्वाचं आहे नेमबाजांसाठी. राही, मध्ये अशा बातम्या आलेल्या की कॉमनवेल्थमधनं आगामी कॉमनवेल्थपासनं नेमबाज हा भाग नसेल स्पर्धेचा आणि त्यानंतर ऑलिम्पिकमधनंही वगळलं जाईल असं एक बोललं जात होतं, काय वाटतं नेमबाजचं भविष्य कसं आहे या खेळाचं? खरं तर कॉमनवेल्थच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, कॉमनवेल्थ ज्या देशामध्ये असतं त्या देशाला अधिकार असतो की कोणते इव्हेंट ठेवायचे आणि कोणते नाही ठेवायचे हे ठरवण्याचा. तर त्याच्यामुळे नेमबाजी हा नेहमीच केंद्रस्थानी राहत असतो, कारण भारताला सगळ्यात जास्त पदकं नेमबाजीमधून मिळतात आणि आपल्या मेडल टॅलीमध्ये तरी सगळ्यात मोठा फरक पडतो. त्यामुळे जर दिल्ली कॉमनवेल्थ गेम्सचं उदाहरण द्यायचं झालं, सगळे ऑलिम्पिक इव्हेंट जे होते ते कॉमनवेल्थ गेम्समध्ये समाविष्ट होते, कारण आपली मेडल टॅलीमध्ये खूप फरक पडला. त्याच्यामुळे ह्या वेळेला नेमबाजी पण केंद्रस्थानी आहे. पण ह्या त्याच्या पुढच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कदाचित सगळे इव्हेंट्स पुन्हा असतील, त्याच्यामुळे तो खेळ कायमस्वरूपी जाणार आहे असं नक्कीच नाही. आणि ऑलिम्पिकच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नेमबाजीसाठी होणारा जो खर्च आहे जगभरामध्ये तो कुणालाच न परवडणार आहे. म्हणजे ऑलिम्पिक ऑर्गनाईज करणाऱ्यांना पण न परवडणारा आहे, युरोपियन देशांना पण, आणि म्हणजे सगळ्याच देशांमध्ये, कारण ते रेंज बांधणं पण महाग आहे, मेंटेन करणं पण महाग आहे. त्याच्यामुळे आता ह्या दृष्टीने त्यांचा विचार चालू आहे की ह्याला आपण रिप्लेस कशा पद्धतीनं करू शकतो. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये आपण इव्हेंट्स कमी होताना किंवा बदलताना बघू शकतो. नेमबाजी नक्कीच जाणार नाही, कारण सगळ्यात जुन्या खेळांपैकी एक आहे ऑलिम्पिकमधल्या. म्हणजे ऑलिम्पिक पहिल्या ऑलिम्पिकपासून नेमबाजीचं समाविष्ट आहे ऑलिम्पिक गेम्समध्ये, त्याच्यामुळे जाणार तर नक्कीच नाही, पण इव्हेंट्स बदलू शकतील. आम्हाला क्रीडाप्रेमी म्हणून क्रिकेटची माहिती असते, फुटबॉलची माहिती असते, हॉकीची माहिती असते, पण हा नेमबाजी जो हा खेळ आहे हा नेमका खेळला कसा जातो, त्याची गुणवत्ता कशी मोजली जाते, पिस्तूल कुठल्या कुठल्या प्रकारची असतात ह्याच्याबद्दल थोडी माहिती. तसे इव्हेंट्स भरपूर आहेत, म्हणजे पण अगदी बेसिक सर्वसामान्य माणसाला समजेल असं सांगायचं झाल्यास 10, 25 आणि 50 मीटर ह्या 3 रेंजेसवरती आमचा हा खेळ खेळला जातो. त्याच्यामध्ये 10 मीटरवरती रायफल आणि पिस्तूल, मुलं आणि मुली असे 4 इव्हेंट्स त्याच्यावरती खेळले जातात. सगळ्यांनी 60 शॉट मारणं अपेक्षित आहे 10 मीटरवरती, आणि हे शॉट डेसिमल्समध्ये मोजले जातात, म्हणजे मिलीमीटर्स, म्हणजे 10.2, 10.3 डेसिमल, जेवढं केवढं तुम्ही सेंटरला माराल त्याच्यामध्ये, कारण रायफलमध्ये खूप ॲक्युरसीला महत्त्व आहे, सेंटरमध्ये मारण्याला महत्त्व आहे. आणि 10 मीटरचे सगळे इव्हेंट असे आहेत. पिस्तूलचे 60 शॉट मारायचे, पण ते 10 किंवा 9 त्याच्यामध्ये डेसिमल नाही आहे, पण रायफलमध्ये आहे. 25 मीटरला 2 इव्हेंट आहेत सध्या ऑलिम्पिकचे, एक जो मी करते स्पोर्ट्स पिस्तूल आणि दुसरा मुलांचा रॅपिड फायर पिस्तूल. आणि 25 मीटर रेंजचं वैशिष्ट्य हे आहे की सगळे जे इव्हेंट्स आहेत ते टाईम इव्हेंट्स आहेत, म्हणजे काही सेकंड्समध्ये आमच्या सिरीज आम्हाला काही 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड, 1 सेकंड एवढाच वेळ मिळतो एखादा शॉट चालवायला. हे 25 वैशिष्ट्य आहे, आणि ह्याच्यावरती 2 इव्हेंट खेळले जातात. आणि 50 मीटरवरती पण 2 इव्हेंट आहेत मुला मुलींचे, ज्याच्यामध्ये 3 पोझिशनमध्ये त्यांना शूटिंग करायचं असतं. एक आहे झोपून, एक आहे बसून, आणि उभं राहून, आणि ह्या तिन्हीचा स्कोर एकत्र केला जातो आणि टॉप 8 जे असतात ते फायनलला येतात. आणि सगळ्या इव्हेंटमध्ये पहिले 8 येणारे लोक फायनलमध्ये येतात, आणि प्रत्येक इव्हेंटची फायनल पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने खेळली जाते. राही, भारताला पहिलं ऑलिम्पिक मेडल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिलं, दुसरं तुझ्याकडनं अपेक्षित आहे, मात्र महाराष्ट्रामध्ये शूटिंगची कशी परिस्थिती आहे, फॅसिलिटीज कशा आहेत, खेळाडू कुठल्या दर्जाचे आहेत सध्या? म्हणजे सत्य परिस्थिती सांगायची झाल्यास, आपल्या भारताच्या टीममध्ये मी एकटीच आहे आपल्या महाराष्ट्राकडून टीममध्ये, पण नेमबाज जे येत आहेत, नवीन पिढी जी येते त्यांच्याकडे बघता आपण अपेक्षा भरपूर ठेवू शकतो. कारण जी आमची नॅशनल चॅम्पियनशिप होते दरवर्षी डिसेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये, त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 5 ते 6 हजार नेमबाज येतात, आणि सगळ्यात मोठा संघ हा सर्व्हिसेसचा असतो, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आणि दुसरा क्रमांक लागतो तो महाराष्ट्राचा. 750 ते 800 नेमबाज आपले सहभागी होतात. तर हा आकडा बघतं कॉम्पिटिशन आपल्या राज्यामध्ये पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे कुठंतरी सतत चांगलं करण्याचा प्रयत्न करावा लागतो नवीन खेळाडूंना. त्यांची गोल्सच पहिल्या स्पर्धेपासूनच हाय आहेत, तर हे बघता भविष्य खूप चांगलं आहे, पण आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल ह्या एकंदरीत परिस्थिती बदलण्यासाठी. पण एकंदरीत नॅशनल चॅम्पियनशिपचा विचार केला असता महाराष्ट्र खूप वरच्या पातळीवरती आपल्याला दिसून येतो. राही, महाराष्ट्र तुझ्याकडे खूप आशेने बघतोय. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये तू भारताला गोल्ड मेडल मिळवून द्यावंस यासाठी सगळ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत तुझ्याकडून, त्यासाठी या
टोकियो ऑलिम्पिकसाठी तुला झी 24 तासकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर त्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. इथं आलेस आणि मुक्त चर्चामध्ये तू खूप दिलखुलास उत्तरं दिलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार मला इथे बोलवल्याबद्दल. याबरोबरच मुक्त चर्चा या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. We'll be right back.